शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना उदंड आयुष्य लाभो यासाठी सोलापूर शहर जिल्हा शिवसेनेच्या वतीने ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर महाराजांची महाआरती करण्यात आली. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना उदंड आयुष्य लाभो आणि महाराष्ट्र विधानसभेवर भगवा झेंडा फडकावा म्हणून सोलापूर शहर जिल्हा शिवसेनेच्या वतीने ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर महाराज चरणी महाअभिषेक व महाआरती करण्यात आली. यावेळी सोलापूर जिल्ह्याचे समन्वयक प्राध्यापक शिवाजी सावंत, सहसंपर्क प्रमुख लक्ष्मीकांत ठोंगे पाटील, जिल्हा प्रमुख महेश कोठे, सोलापूर जिल्हा युवा सेनेचे जिल्हाध्यक्ष गणेश मानकर, शिवसेना शहर प्रमुख हरिभाऊ चौगुले, नगरसेवक प्रथमेश कोठे, राजकुमार हंचाटे, गुरुशांत धुतीरगावकर यांची प्रमुख उपस्थिती होती. सिद्धारामेश्वर महाराजांना मोठ्या भक्तिभावे अभिषेक करून महाआरती करण्यात आली. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेतला महाराष्ट्र निर्माण होऊ दे आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पद पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना मिळू दे अशी विनंती आम्ही ग्रामदैवत सिद्धरामेश्वर महाराज यांच्याकडे केली आहे अशी प्रतिक्रिया यावेळी उपस्थित सोलापूर शहर जिल्हा शिवसेनेच्या नेत्यांनी योगी सिद्धरामेश्वराच्या पुण्याने पुनीत झालेल्या सोलापूर शहरामध्ये आमचे पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने या ठिकाणी जी महाआरती आयोजित केलेली होती त्याच्या मागचा उद्देश हाच होता की त्यांना त्यांचं आरोग्य चांगलं राहावं, त्यांना दीर्घायुष्य मिळावं आणि त्यांच्या स्वप्नात जे जे महाराष्ट्राबद्दल त्यांनी विचार केलेला आहे, शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, कामगारांचे प्रश्न असतील किंवा युवकांचे अनेक प्रश्न असतील, हे सर्व पूर्ण व्हावेत आणि महाराष्ट्रामध्ये भगवा फडकावा या दृष्टिकोनातून सिद्धरामेश्वराचा आशीर्वाद घेण्यासाठी आम्ही सर्व तमाम शिवसैनिकतर्फे समस्त सोलापूर जिल्ह्यातल्या शिवसैनिकांतर्फे मी शिवसेना पक्षप्रमुख माननीय उद्धवसाहेब ठाकरेंना शुभेच्छा व्यक्त करतो. जे उद्धवसाहेब रात्रंदिवस हिंदुत्वासाठी, शिवसैनिकांसाठी, त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये कुठलीही आपत्ती येऊ दे, महाराष्ट्रामध्ये कुठल्याही समस्या येऊ दे, त्या समस्येसाठी रात्रंदिवस काम करत असतात. अशा वेळेला ते आपल्या स्वतःच्या शरीराची, स्वतःच्या कुठल्याच गोष्टीची काळजी न घेता सातत्यानं काम करतात. त्यामुळं आज आम्ही शिवसैनिकांनी सोलापूर जिल्ह्यातल्या सगळ्यांनी आमच्या ग्रामदैवत सिद्धरामेश्वराला प्रार्थना केलेली आहे की जे उद्धवसाहेब महाराष्ट्राच्या कल्याणासाठी, विकासासाठी काम करतात त्यांना दीर्घायुष्य द्यावं ही आमच्या समस्त शिवसैनिकांची प्रार्थना छत्रपती शिवाजी महाराजांना, आई तुळजाभवानीला. आणि त्याचबरोबर शिवसेना पक्षप्रमुख माननीय उद्धवसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आमच्या जिल्ह्याचे समन्वयक माननीय शिवाजीराव सावंत, आमचे दोन्ही जिल्हा प्रमुख धाराडीचे महेश अल्लाह पटेल, गणेश दादा वानकर, महिलागारीचे आमचे अश्विनीताई उज्वल येरोले आणि सर्व पदाधिकारी नगरसेवक यांच्या उपस्थितीत ग्रामदेव सिद्धेश्वर महाराजांना अभिषेक केलेला आहे की जेणेकरून या राज्यावरती भगवा फडकावं आणि पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे मुख्यमंत्री म्हणून आम्हाला सगळ्यांना पाहायला आवडेल. त्यामुळं सर्व समस्त जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी कार्यकर्ते, कालच आम्ही हिंगुलांबिका मंदिरमध्ये सुद्धा पूजा केलेली आहे. उद्धवजींनी आजपर्यंत जेव्हा शेतकऱ्यांसाठी प्रश्न त्या प्रश्नांना पूर्ण यश, त्यांना उदंड आयुष्य लागू व त्यांच्या प्रत्येक कार्यास सिद्धी मिळाली ही आम्ही आज सिद्धरामेश्वराच्या प्रार्थना केलेली आहे. त्यांचे पूर्ण शेतकऱ्याचा 7-12 उतारा क्लिअर, त्यांच्यासाठी भजगिन माफ व भजगिन माफ करावं. शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब यांचा आज वाढदिवस, या वाढदिवसाच्या निमित्ताने सोलापूर जिल्ह्यातील शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सन्माननीय महेशअण्णा कोठे व ग्रामीण विभागाचे जिल्हाप्रमुख सन्माननीय गणेशदादा वानकर यांच्या मार्गदर्शनाखाली व सन्माननीय शिवाजीराव सावंत साहेब समन्वयक यांच्या नेतृत्वाखाली संबंधित जिल्ह्यामध्ये विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात येत असून युवा सेनेचा देखील त्यात खारीचा वाटा. या प्रसंगी महिला जिल्हा संघटक अस्मिता गायकवाड, महिला जिल्हा प्रमुख उज्ज्वला येलुरे, महिला शहर प्रमुख शांता जाधव, युवा जिल्हा प्रमुख मनीष काळजे, युवा सेना शहर प्रमुख विठ्ठल वाणकर, जिल्हा उपप्रमुख प्रताप चव्हाण, जिल्हा परिषद सदस्य अमर पाटील, परिवहनचे माजी सभापती तुकाराम मस्के, परिवहन सदस्य विजय पुकाळे, परशुराम भिसे यांच्या हस्ते करण्यात आले आहे. शिवसैनिक उपजिल्हा प्रमुख, उपशहर प्रमुख, महिला आघाडी, युवा सेना, नगरसेवक, सर्व शिवसैनिक उपस्थित होते.